नमस्कार, पीबीएन सेवन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी मोहसिन अहमद खान. चला पाहूया आजच्या प्रमुख घडामोडी. परभणी शहरातील नांगलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या लोकाशा नगर येथे चोरी प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली असून अन्य नवामोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन ठिकाणी चोरी केल्याची त्यांनी कबूल केली आहे. परभणी शहरातील लोकाशा नगर येथे काशीनाथ पांडुरंग खके व त्यांच्या घरात राहणाऱ्या एका भाडेकरूच्या घरामध्ये अज्ञात आरोपींनी 26/10/2022 रोजी सकाळी 7 ते रात्री 4:45 दरम्यान दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून 2,06,000 रुपयाचा मुद्देमाल चोरला होता. या प्रकरणी नांगलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणात शेख अख्तर शेख मुख्तार वय 32 वर्षे राहणार अखिरत नगर श्रीराम नगर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ सैयद हनीफ सय्यद महमूद राहणार कादराबाद प्लाट हल्ली मुक्कामी जमजम कॉलोनी या दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांनीही चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलीस अधीक्षक रामसुधा आर अप्पर पोलीस अधीक्षक मुबक्का सुदर्शन सहाय्यक पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी परभणी शहर अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांगलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान चौरे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट पोलीस अमलदार संतोष सारप महेश केदारी श्रीधर बिडनर प्रदीप रणशूर यांनी ही कामगिरी पार पाडली. पोलीस अधीक्षक जयंत मीना यांची बदली झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच अवैध धंद्या चालकांनी आपले डोके वर उचलले होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी अवैध व्यवसाय सर्रासपणे सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अवैध धंद्याचा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी आता कारवाईचे सत्र सुरू केले आहे. परभणी जिल्ह्याभरात मोठमोठ्या ठिकाणी जुगार तसेच मटक्याच्या कारवाया करण्यात आल्या. पालनपुर ठाण्याच्या पिंपळगाव चौक येथे दोन आरोपी जुगार खेळताना म्हणून आले. त्याच्या दोन जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 2,390 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत DSM कॉलेज समोर आरोपी मटका करत असताना म्हणून आले. त्याच्या दोन जुगाराचे साहित्य मटका असा एकूण 1,470 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींच्या विरोधात जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राव राजू येथे दोन इसम मटका व जुगार खेळत असताना मिळून आले. त्याच्याजवळ जुगारचे साहित्य व रोख रक्कम असा मिळून 5,760 रुपयाचा मुद्देमाल गंगाखेड पोलिसांनी जप्त केला आहे. नांदेडपेठ पोलिसांच्या हद्दीत राजा राणी नगर कार्यालय अपनाकर येथे 12 इसम जुगार खेळताना मिळून आले. त्याच्याजवळ जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण 56,700 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला आहे. त्यांच्या विरोधात नांदेडपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वस्ता येथे 2,000 मोटरसायकलवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटख्याची वाहतूक करत असताना मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याजवळून 24,320 रुपयाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. आरोपींच्या विरोधात बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्नाटक काँग्रेस प्रदेश कमिटीचे कार्याध्यक्ष तथा आमदार सतीश जारकीहोली यांनी केलेल्या हिंदू धर्म विरोधी वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह अन्य कार्यकर्त्यांनी आज परभणीत तीव्र निषेध केला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात आज शुक्रवारी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश घुमरे भाजपाचे नेते संजय शेळके संजय रिजवानी कमल किशोर अग्रवाल NDI देशमुख विजय गायकवाड रामदास पवार शिवाजी शेळके वैभव शिंदे माऊली कोपरे रोहित जगदाळे प्रभाकर वाघ देवत लाटे गोपाळ आव्हाड मुकेश गाडे नितीन शुक्ला सुप्रिया कुलकर्णी प्रभावती अन्नपूर्णे विजया कातकडे आदींनी या वक्तव्याच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी केली. जमात इस्लामी हिंदच्या स्टुडंट इस्लामी ऑर्गनायझेशन या शाखे स्थापित होऊन 40 वर्षे झाली आहे. त्या अनुषंगाने परभणीत SIOच्या वतीने 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरच्या दरम्यान 22 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 22 दिवसांमध्ये एकूण विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये तरुणांना नशामुक्तीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन तसेच शहर वाढत असलेली गुन्हेगारी याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सोबतच 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत रुबी फंक्शन हॉल परभणी येथे लॉन्चिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काय आहे या कार्यक्रमाविषयी रूपरेषा कसे आयोजित करण्यात आले आहेत कार्यक्रम याविषयी चला पाहूया स्पेशल रिपोर्ट.
इस्लामीची शाखा असलेल्या स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या वतीने त्यांच्या 40 वर्ष स्थापने झालेल्याच्या निमित्ताने परभणीमध्ये 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत एक सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत समाजामध्ये वाढत असलेली नशाखोरी, वाईट चालीरीती, युवकांमध्ये इंटरनेटचे वाढत असलेले प्रमाण, त्यानंतर अनेक चालीरीती जे समाजामध्ये मान्य नाहीत याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे। यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्ताने आज परभणीत होटल नीरज येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। आपल्यासोबत जमात स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांना विचारूयात नेमकं काय असणार आहे या सप्ताहानिमित्त कार्यक्रमाची रूपरेख। किन किन प्रोग्राम का आयोजन किया गया? मेरा नाम फैजान खादरी है, मैं SIO का जिला अध्यक्ष हूँ। ये जो हम मुहिम ले रहे हैं वो सुबह हमें से आएगी, तो 13 नवंबर से 4 दिसंबर तक हमारी ये मुहिम रहेगी। इस मुहिम के अंदर जो इश्यूज़ आपने बताए हैं कि बेरोज़गारी का मसला है और युवाओं का कैंपस से दूरी है और कत्लेआम जो बच्चों के अंदर बढ़ रहा है और नशा जो बच्चे कर रहे हैं, ये सारे ऐसे इश्यूज़ हैं जिनके ऊपर हम काम कर रहे हैं। वो सुबह हमें से आएगी इस कैंपेन के तहत। तो जो इसके अंदर हम काम करेंगे वो स्कूल लेक्चर्स रहेंगे, वहाँ हम जाकर स्टूडेंट से बात करेंगे, उनको सारी चीज़ें बताएंगे। उसके बाद हम एक स्कूल रैली लेंगे इंशाल्लाह, और एक ग्रैंड यूथ कॉन्फ्रेंस हमारी ईदगाह के अंदर इंशाल्लाह हम वो लेंगे। तो इन प्रोग्राम्स के जरिए और कॉर्नर मीट हम लेंगे, तो कैंपसेस में जहाँ हमको विद्यार्थी छात्र हमको मिलेंगे, वहाँ कॉर्नर पर हमको ऐसे लोग मिलेंगे कॉर्नर मीट्स के अंदर जो कैंपसेस से दूरी रखे हैं। तो हम इस पूरी मुहिम के अंदर चाहे वो स्टूडेंट्स हो या वो बेरोजगार लोग हो जो कैंपस से दूर हो, उन तमाम को एड्रेस करने की इस कैंपेन में कोशिश करेंगे। जो कॉर्नर मीटिंग्स रहेंगे उसके बारे में क्या तैयारी की गई और किस तरह की कॉर्नर मीटिंग रहेंगे? मेरा नाम अजीत याफई है और मैं मरकज यूनिट का सेक्रेटरी हूँ। देखिए, असल में वो सुबह हमी से आएंगी इस मुहिम के तहत। कॉर्नर मीट्स पर हमारा मकसद यही रहेगा कि जो नौजवान है, ठीक है, तो वो कुछ कॉलेज में और कैंपसेस में रहेंगे और कुछ नहीं रहेंगे, मगर ये जो काम है वो सबके पहुंचने का काम है और ये सबको सुनने का काम है, ठीक है। इसके बाद से ही उनके अंदर तब्दीली आएंगी। अगर आप सूरज नहीं बन सकते तो एक सूरज की किरण तो बनी, आप तब्दीली तो लाइए, ठीक है। अगर आपका घर सुधरेगा तो आप सब चीज़ सुधार सकते हैं। तो इस मुहिम के तहत हर चीज़ में जो छुपी हुई है वो नौजवान अपनी जिम्मेदारी को समझे, यही चीज़ उसके अंदर छुपी हुई है। नौजवान का ये काम नहीं कि भाई सुबह 9 से 5 की जॉब करे, समाज में वो अपना योगदान दे, समाज में एक हिस्सा करे, ठीक है। ये सब चीज़ें हम इस मुहिम के तहत लेना चाहते हैं। कड़े राजनीतिक पार्टियां आपल्या स्वार्थ साधण्यासाठी जातीय समीकरणे बिघडून राजकारण करण्याचा घाट करत आहेत, तर दुसरीकडे जमात इस्लामीची विंग असलेली SIOतर्फे सामाजिक उपक्रम राबवून समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले जाते। निश्चितच त्यांचं हे काम उल्लेखनीय आहे। या कामानंतर काही ना काही समाजामध्ये फरक पडणार आहे व निश्चितच ये सुभा फिरसे आएगी, हा उपक्रम यशस्वी होणार आहे। PBN7 साठी मी मोहसिन अहमद खान, परभणी। भारतीय जीवन विमा निगमच्या विमा प्रतिनिधींच्या मागण्यासंदर्भात मागील 3 महिन्यापासून आंदोलन सुरू आहे। आज शुक्रवार 11 नोव्हेंबर रोजी परभणी जिल्ह्यातील विमा रियासी संघटनेच्या वतीने परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक विमा प्रतिनिधींच्या उपस्थितीत आंदोलन करून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। यावेळी अनेक विमा प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनात सहभागी होऊन आपल्या मागण्या मान्य करण्यासंदर्भात घोषणाबाजी केली। 18व्या शतकाच्या अखेरीस इंग्रज भारतात आपली सत्ता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात असताना सर्वात प्रथम इंग्रजांविरुद्ध लढा उभारणारे तत्कालीन मैसूर राज्याचे सुलतान शेर ए मैसूर शेर ए हिंद नसीबुद्दौला हजरत शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मजलिसे इंसानियत परभणी मार्फत जलसे आम कार्यक्रम मानव मुक्ती मिशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शनाखाली यशवंत गुरुकुल उडा महादेव मंदिर परिसर परभणी येथे 10 नोव्हेंबर रोजी घेण्यात आला। यावेळी ऍडव्होकेट SU हसन वैभव शेट्टे महाराज गोविंदगिरी आदींनी टिपू सुलतान यांच्या जीवनावर प्रकाश टाकला। यावेळी मजलिसे इंसानियतचे जिल्हा कायदेविषयक सल्लागार ऍडव्होकेट SU हसन, स्वराज इंडिया पार्टीचे जिल्हाध्यक्ष गोविंदगिरी, मानव मुक्ती मिशनचे जिल्हाध्यक्ष अजित कदम, जिल्हा प्रवक्ता वैभव शेट्टे, महाराज शेख सोहेल, यशवंत गुरुगुलचे संचालक पांडुरंग डुकरे, सय्यद मोहतसिम, शत्रुशन दुधाने, सय्यद इरशाद अली आदींची उपस्थिती होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख अझर यांनी केले, तर प्रस्तावित काशिफ रजा यांनी केले, आभार प्रदर्शन शेख मुसेफ यांनी केले। यावेळी मजलिसे इंसानियतचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व यशवंत गुरुगुलचे विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते।
मानवी हक्क अभियानाच्या वतीने गैरांधारकाच्या विविध प्रश्नासंबंधी आज उपोषण स्थळ ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शासनाच्या जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून वाहती करत असलेल्या भूमिहीन शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्काचा 7-12 आणि 8-10 अवतारा गारांधान करा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा मानवी हक्क अभियान जिल्हाध्यक्ष पप्पूराज शेळके, प्रवीण भोरे मारुतीसाठी, कुणाल गायकवाड, गणेश जोगदंड, दादाराव कांबळे आदी उपस्थित होते. परभणी तालुक्यातील सिंगणापूर गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयामार्फत दिनांक 10 नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये नवनिर्वाचित मतदारांचे नाव समाविष्ट करणे बाबत तसेच विविध प्रकारच्या कामाच्या विकासावर चर्चा करण्यात आली. यावेळी सरपंच पांडुरंग खिल्लारे, उपसरपंच विठ्ठल कदम, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव सोने, ग्रामपंचायत सदस्य नानोबा कदम, रामभाऊ खिल्लारे, आशाबाई पिसाळ आदींसह अन्य ग्रामपंचायतचे सदस्य व ग्रामस्थांची उपस्थिती होती. म्हणजे प्रत्येक कोणती योजना असो, आम्ही आतापर्यंत ग्राम सिटी ग्राम स्मार्ट योजनेमध्ये शिंगणापूर ग्रामपंचायत तालुक्यात नंबर 1 आलेली, त्याचं 10 लाख रुपये बक्षीस आमच्या ग्रामपंचायतला त्या 4 ते 8 दिवसात येऊन जाईल. आम्ही आता त्याच योजनेमध्ये ग्राम सिटी योजनेमध्ये जिल्ह्याच्या लेवलसाठी आम्ही झटत आहे, त्याच्यासाठी आम्ही गाव स्वच्छ समृद्धी कसं आरोग्य ते होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. जिल्हा परिषदेचं प्रथम पारितोषिक आपण मिळणार. परभणी तालुका आम्ही तालुक्यातलं भेटलेलं आहे आम्हाला. आम्ही जिल्ह्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे, त्याच्यासाठी काय करावं लागेल, गावासाठी कशा सुविधा कराव्या लागतात. हागणदारी मुक्तीबद्दल काय बोलतो? हागणदारी मुक्ती 99.99% आमचं गाव हागणदारी मुक्त आहे. परभणी शहरातील दर्गा रोड परिसरातील पारवा रोड येथील हाजी हमीद कॉलनी येथे लोकश्रेय मित्र मंडळ द्वारा संचालित सीजा उर्दू बालवाडीचे उद्घाटन प्राथमिक शिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्रम बाबा सिद्दीकी तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सय्यद रोमान हुसेनी कौसर, शिवाय अल्पसंख्यक सेना शहर प्रमुख मोहम्मद अब्दुल्ला राज, समाज हित न्यूज चॅनलचे संपादक प्रमोद आंबोळे यांची उपस्थिती होती. त्यावेळी सय्यद नोमान हुसेन कौसर, अब्दुल्ला राज, अक्रम बाबा सिद्दीकी, विठ्ठल भुसारे, तरी इनामदार यांनी आपली समयोचित भाषणे केली. प्रस्तावित लोकशाही विदर्भाचे संस्थापक अध्यक्ष सरीफ इनामदार यांनी केले तर सूत्रसंचालन शेख अय्यूब शेख अल्लाह बकाश यांनी केले. आभार प्रदर्शन लोकशाहीचे शहराध्यक्ष कय्यूम बेग यांनी मानले. यावेळी शेख फरमान, सागर मुंडे, इरफान खान, शेख अजहर, अकबर इनामदार यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम शेख सद्दाम दानिश इनामदार यांनी घेतले. आणि याचबरोबर आजच्या या बातमीपत्रात आपण येथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.